नमस्कार, आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तर मी आज आवळ्याचं लोणचं बनवणार आहे. तर थोडीशी आवळ्याविषयी माहिती. तर आवळा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे जी आधुनिक औषधे बनवण्यासाठी देखील वापरली जाते. आवळा केवळ अनेक आजार बरे करत नाही तर त्वचेला आणि केसांनाही अनेक फायदे देतो. आरोग्याच्या समस्यांवर उपचार करणाऱ्या अनेक औषधांमध्ये सौंदर्य उत्पादनामध्येही आवळा वापरला जातो. यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे आणि इतर पोषक घटक असतात. आवळा हे एक शक्तिशाली औषध म्हणून ओळखले जाते ज्याची लागवड प्रामुख्याने भारतात केली जाते आणि म्हणूनच त्याला इंग्रजीमध्ये इंडियन ग्रॉसबेरी असे म्हणतात. हे झाडावर उगवलेल्या फळाच्या रूपात मिळते आणि त्यातून मिळणारे आरोग्य फायदे लक्षात घेऊन ते औषधी वनस्पतीच्या श्रेणीत ठेवले जाते. तर आवळ्याला आयुर्वेदात अमृतफळ किंवा धत्रीफळ म्हणतात. आवळा औषध म्हणून वैदिक काळापासून वापरला जातो. आवळा या दोन्ही प्रकारच्या औषधांमध्ये वापरला जातो. आवळा हा रासायनिक पदार्थांमध्येही सर्वोत्तम मानला जातो. म्हणजेच केस निर्जीव आणि कोरडे होतात तेव्हा आवळ्याच्या वापराने केसांना नवजीवन मिळते. आवळा पेस्ट लावल्याने कोरडे केस काळेदाट आणि चमकदार दिसू लागतात. आवळ्याविषयी मी जेवढी माहिती सांगेल तेवढी कमीच आहेत. आवळ्यामध्ये खूप महत्त्वाचे गुणधर्म आहेत. तर आवळ्यापासून बनवलेले सर्व पदार्थ खायलाच पाहिजे. तर मी आज आवळ्याचं लोणचं बनवणार आहे. तर आता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी आवळे स्वच्छ धुवून घेतले आहेत. याच्यातलं पाण्याचं प्रमाण चांगलंच काढून घ्यायचं आहे. थोडं चांगलं कोरडे असं कॉटन कपड्याने याला पुसून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण अजिबात नको. तर इथे स्वच्छ मी आवळे पुसून घेतले आहेत. तर याच्यात आपण बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. आवळ्याचे बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत. साधारणतः आवळे नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये विकायला येतात. तुळशीचे लग्नाच्या वेळेस तर नक्कीच येतात. तर आवळे व्यवस्थित चांगले विकत मिळतात आणि हे आमच्या शेतातले आवळे आहेत. तर आम्ही शेतातले आवळे आणून मी लोणचं करत आहे. आणि आवळ्याचं लोणचं केलं तर खूपच चांगली गोष्ट आहे. आणि बरेच प्रकार आहेत आवळ्याचे, ते पण केलं तरी पण चालतं. याच्यामध्ये बिया थोडं कठोर असतात तर बाजूने तसं चाकूने कट करून घ्यायचं आहे. माझ्या चॅनलवरती लोणच्याचे खूप व्हिडिओ मी टाकलेले आहेत. तर मिरचीचं लोणचं आहे, लिंबूचं आहे, आंब्याचं आहे, असे बरेच मी लोणच्याचे प्रकार केलेले आहेत. तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलवरती जाऊन माझे व्हिडिओ नक्कीच पहा. अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला माझे नोटिफिकेशन येत राहतील. काळपट झालेला भाग असं बाजूला काढून घ्यायचा आहे आणि चांगलं असलेलं असं कट करून घ्यायचं आहे. म्हणजे लोणचं व्यवस्थित वर्षभर टिकतं. आता आवळ्याचं सीझन चालू आहे आणि ह्या दिवसात आवळे खूप मिळतात. त्यामुळे आवळ्याचं आपण लोणचं करत आहोत. आवळ्याचे बरेच प्रकार बनवले जातात. त्यातला मी एक तिखट लोणच्याचा असा प्रकार करत आहे. मला गोड जास्तीच आवडत नाही म्हणून ही माझ्यासाठी आहे ही रेसिपी. आवळा आपल्या शरीरात कुठल्या तरी पद्धतीनं जायला पाहिजे. लोणचं किंवा आवळा कँडी किंवा आवळा मुरंबा असं कुठलाही प्रकार करून आपल्या शरीरामध्ये आवळा जायला पाहिजे. त्यामुळे शरीर तर व्यवस्थित राहतेच. साधारणतः मी इथे 1/2 किलो आवळे घेतले आहेत. तर त्याला कट करून घेतलं आहे आणि त्याच्यामधले मी इथे बिया पण काढून घेतले आहेत. आणि ह्या बियामध्ये पण छोटे बिया असतात, ते पण शरीरासाठी खूप उपयोगाचे आहेत. त्याच्यामध्ये पण खूप पोषक तत्व आहेत. तर ते वैद्यांच्या सल्ल्यानेच आपण खाल्लेले बरे. टरफलाचा आपण सुपारी करू शकता. तर याला वापरून घेऊन याला मीठ वगैरे लावून सुपारी तयार करून घेऊ शकता. तर मी इथे लोणच्यासाठी साहित्य घेतलं आहे. हिंग घेतलं आहे, हळद घेतली आहे, मीठ घेतलं आहे आणि तिखट घेतलं आहे. आणि लोणचं बनवताना हात स्वच्छच कोरडे करून घ्या. पाण्याचा अजिबात स्पर्श होऊ द्यायचा नाही. आता सर्व तुकडे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. हे 1/2 किलो मी आवळ्यासाठी मी अंदाजेच असं मी साहित्य घेतलं आहे. तर तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. लहान मुलं खात असतील तर तिखटाचं प्रमाण थोडं कमीच घ्यायचं आहे. हळद घातल्यानंतर आता मी लाल तिखट घालत आहे.
आणि चवीनुसार मीठ घालत आहे। हिंग पण एक टोपण घालत आहे। आणि लोणचं जर खराब व्हायचं नसेल तर महत्त्वाचं काम हे हिंगच करतं आणि हळद पण करते, पण हिंग घातल्यामुळे आपलं लोणचं लवकर खराब होत नाही, वर्षभर टिकून राहतं। तर याच्यासाठी मी अर्धी वाटी गूळ घेतला आहे, तुम्ही साखर पण वापरू शकता। तुम्हाला जास्तीचं गोड आवडत असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण वाढवू शकता। तर याला मिक्स करून घ्यायचं आहे। बरेच जण तेलाची फोडणी करून पण याच्यामध्ये घालतात, तर तेल वापरलात तर लवकर खराब होण्याची शक्यता असते। तर इथे मी बिना तेलाचं लोणचं करत आहे, आणि जेव्हा तुम्हाला खायचं असेल तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये तेल घालून पण खाऊ शकता। फोडणी तयार करून माझे लोणच्याचे प्रकार मी बिना तेलाचेच केलेले आहेत आणि हे खूप दिवस टिकतं। अशा पद्धतीने मी सर्व मिक्स करून घेतलं आहे। याला काचेच्या बरणीमध्ये किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवू शकता, प्लास्टिकमध्ये अजिबात घालायचं नाही। ते प्लास्टिकला थोडंसं एक वेगळाच उग्र वास येतो, त्यामुळे त्याच्यामध्ये प्लास्टिक उतरतं। तर प्लास्टिकचं बॉटल किंवा भांडं वापरायचं नाही आहे, तर स्टीलच्या किंवा काचेच्या बरणीमध्ये घालायचं आहे। तर माझ्याकडे मी स्टीलची बरणी आहे, त्याच्यामध्ये घालत आहे। शक्यतो तुम्ही स्टील किंवा काचेच्याच बरणीमध्ये घाला। आता याला 1 ते 2 दिवस उन्हामध्ये ठेवायचं आहे। तेल घालून पण करू शकता, पण मला वाटतं आपण बिना तेलाचंच केलेलं खूप चांगलं, म्हणजे लवकर खराब होत नाही। ते जस्ट ठेवायचं आहे। सर्व मी लोणचं आता डब्यामध्ये भरलं आहे। साधारणतः नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये आवळे येतात, आणि तुळशीचं लग्न झालं की आवळे यायला नक्कीच बाजारात सुरुवात होते। तर अशा पद्धतीनं आवळ्याचं लोणचं करायचं आहे। आणि तुम्ही याच्यावरती झाकण ठेवून पण उन्हामध्ये ठेवू शकता, किंवा एखादं कॉटनचं कपडा पण वरती लावून 2 दिवस तुम्ही उन्हामध्ये ठेवू शकता। याच्या लोणच्यामध्ये तुम्ही मिठाचं प्रमाण योग्यच ठेवा, म्हणजे व्यवस्थित जर प्रमाण पडलं तर लोणचं खराब होत नाही। याच्यावरती मी झाकण ठेवून याला उन्हामध्ये 2 दिवस ठेवणार आहे। हे बघा, मी आता उन्हामध्ये हे लोणचं ठेवलं आहे, आणि चांगलं मुरायचं असेल तर आपण 8 ते 10 दिवस उन्हात ठेवून खाऊ शकता। आवळ्याच्या लोणच्याच्या बरणीला मी सुती कपडा लावून ठेवलं होतं, तर 2 दिवसानंतर आपलं लोणचं तयार झालं आहे का बघूया। हा, मस्त लोणचं तयार झालं आहे बघा। याला आपण आता बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे। आपलं आवळ्याचं लोणचं आता तयार झालं आहे। 2 दिवसानंतर तर खूपच छान मुरलं आहे, आणि 7-8 दिवसानंतर तर खूपच चांगलं मुरून त्याची चव पण चांगली लागते। आणि तुम्ही तेल फोडणीचं तेल वगैरे करून याच्यामध्ये घालून खाऊ शकता। अगोदर घातलं तर खराब होण्याची शक्यता असते, म्हणून असं तयार झाल्यानंतर आपल्याला जेवढं खायचं आहे ना तेवढंच घेऊन त्याच्यामध्ये फोडणीचं तेल करून त्याच्यामध्ये घालायचं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।